तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट, स्टील आणि क्रॉकरी वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. बागलाण तालुक्यात उद्या सोमवार दिनांक 20 रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज रविवारी मराठा हायस्कूलच्या प्रांगणातून आवश्यक ते निवडणूक साहित्य सोबत घेत अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत बागलाण विधानसभा मतदारसंघ येत असून तालुक्यातील 288 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 5 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण तालुकाभरात 1440 अधिकारी कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आज रविवारी मराठा हायस्कूलच्या प्रांगणात सर्व निवडणूक साहित्य वितरित करण्याची यंत्रणा उभारण्यात आली होती. मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी येथून आवश्यक ते सर्व मतदान साहित्य ताब्यात घेऊन नियुक्ती करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी ST बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी सटाणा ST आगाराकडून 30 बस ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी व उपाययोजना करण्यात आल्या असून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाप्रसंगी मतदान यंत्रात कुठलीही अडचण निर्माण झाल्यास ती तात्काळ सोडविण्यासाठीही पर्यायी तांत्रिक व्यवस्था करण्यात आली असून तालुक्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे. बागलाण तालुक्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसले तरी मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास 637 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त राखीव पोलीस दलही सज्ज ठेवण्यात आलं आहे. मतदानापूर्वी सर्वसामान्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची जाणीव होण्यासाठी शनिवारी सटाणा शहरासह जायखेडा, लखमापूर, ब्राह्मणगाव, विरगाव, डांग सौंदाणे, ताहराबाद, अंतापूर या मोठ्या गावांमध्ये पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. मतदानादरम्यान कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये तसे आढळल्यास प्रसंगी कठोर कारवाई करण्यात येईल असे याबाबत बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले. आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा, कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते. त्यामुळे 10वीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो. पण अशावेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो. प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो. अशावेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात. लोकसंख्या विस्तार, औद्योगिक विकास, तंत्रज्ञानात होणारे बदल, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी, जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत. 10वीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे. पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा. याचा एकत्रित अर्थ म्हणजे
तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करिअर म्हणजेच पॉलिटेक्निक. महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते. राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. महाराष्ट्रात 70 शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात 400 महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी 1,12,000 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर 30% जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रँचला स्कोप आहे, इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया. तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात. पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत. पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड, आपलं पुढचं ध्येय, आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत. केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे, HL, भाभा अणुविज्ञान संशोधन केंद्र, सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे. त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ, RTO, ज्युनियर इंजिनिअरिंग, नगरपालिका, महानगरपालिका, जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये LNT, सिमेन्स, ABB, टाटा, TCS, इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी 10% जागा उपलब्ध असतात. यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये आपण BE आणि BTECसुद्धा करू शकतो. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार, आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो. यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची. मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते. त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले, कॉलेजचा असलेला स्टाफ, त्यांचे शिक्षण अनुभव, त्यांचे प्रोफाईल, त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज, त्या कार्यक्रमांची माहिती, कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स, उपकरणं, त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या 3 वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे. त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, चौकस नजर या गोष्टींची जोड देणंसुद्धा आवश्यक आहे. चला तर मग इंजिनियर होऊया, देशविकासासाठी योगदान देऊया. जय किसान, जय जवान, जय तंत्रज्ञान. शर्ट कसा आहे? तो शर्ट नाही, स्वेटशर्ट आहे, पण बेस्ट आहे बरं का? बेस्ट वातावरण आहे. हे बघ, हे मी न्यू वॉच घेतलं, कसं आहे? एकदम बेस्ट. बेस्ट पेन आहे. काय रे, तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतोस, हे बेस्ट म्हणजे नेमकं काय? बेस्ट म्हणजे नेमकं काय? बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं SHS JB पॉलिटेक्निक कॉलेज, जी 42 वर्षांपासून कार्यरत आहे, जे की NBA नामांकन प्राप्त आहे. या कॉलेजला एक्सलंट ग्रेड मिळालंय MSBT यांच्याकडून मॉनिटरिंग करता. या कॉलेजमध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन, ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड मिळालाय ISTE महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन कडून.
बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी 150 पेक्षा जास्त प्लेसमेंट्स।